नमस्कार मित्रांनो, मी तुमचं आजच्या निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसाचा आढावा घ्यायला गेला तर मार्केटमध्ये आपल्याला अपेक्षा होती की दोन्ही साईडला कुठेही फिरू शकतो कालच्या अनालिसिसनुसार, आणि मोस्टली आज तो थोडा बुलिश झाला. त्यातल्या त्यात बँक निफ्टी आज थोडी बुलिश होती कारण आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती आणि त्याच्यामुळे थोडं बँकिंग सेक्टर थोडं पळत होतं ॲज कम्पेअर करता निफ्टी. याच्या व्यतिरिक्त काय दिसते आपण पाहूया आपल्या चार्टवर. याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट, आजचं निफ्टीचं क्लोजिंग खूप छान आहे, 18,232 त्याने क्रॉस केलेलं आहे. उद्याचा जर विचार करायला गेला तर नॉर्मली तो थोडा आत्ताच्या कंडिशनवरून तरी मार्केट थोडा बुलिश कॅन्डलनुसार वाटतोय, डेटानुसार रेंज बाउंड राहील असं वाटतंय. उद्याच दिवस प्रीमियम खाऊ शकतात हे मोस्टली ॲज आपला डेटा सांगतोय. ओके, आता याच्यामध्ये बघा, 18,232 आजचं क्लोजिंग आहे ॲज पर डेली कॅन्डल. इंटरनेटमध्ये काय करायचं, निफ्टीमध्ये कुठे ट्रेड शोधायचं आहे, याच्यासाठी आपण थोडं 15 मिनिटांमध्ये याला जाऊन चेक करूया. 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेला तर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा. ओके, सगळ्यांना इथे दिसून येईल की नॉर्मली एक गोष्ट इथे काय झाली आहे की जो रेजिस्टन्स लाईन आहे याच्यामध्ये, जर इथे ऑब्झर्व करू आपण, पहिली गोष्ट एक रेजिस्टन्स आहे याच्यामध्ये. ओके, आणि थोडा असा ट्रँगल बनवताना तयार आहे. असेंडिंग ट्रँगल ब्रेकआउट खूप इम्पॉर्टंट असेल उद्या. 18,260 नोट डाऊन करून ठेवा. 18,260 जर निफ्टी सस्टेन होती सकाळी तर नॉर्मली आधी 18,300 टच करेल. 18,300 टच केला तर 18,400 आणि 18,500 गुरुवारपर्यंत दाखवू शकतं. परंतु क्लोज इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. आणि याच्या सगळ्यामध्ये महत्वाचा गोष्ट असेल 18,200 ही तुमच्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट उद्या परत एकदा काम करणार आहे. ओके, महत्वाची गोष्ट अपट्रेंड मध्ये फिरताना दिसतोय निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय हे आपण बँक निफ्टीमध्ये जाऊन चेक करूया. ओके, बँक निफ्टीचं जर आपण याच्यामध्ये चेक करायला गेलो तर चला, बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे काय दिसतंय पहा की बँक निफ्टीमध्ये आपण डेली कॅन्डल्स आधी ओपन करूया. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कालची इन्सायडर कॅन्डल नंतर आज थोडं बुलिश होतोय आणि खूप छान, म्हणजे 43,400 ही जी रेजिस्टन्स महत्वाची लेवल होती तो ती ब्रेक करताना दिसतोय. याचा अर्थ बँक निफ्टी साहजिक फिन निफ्टीची एक्सपायरी होती. नॉर्मली मंगळवारचा पळतो बँक निफ्टी, तुमचं ऑब्झर्वेशन असेल नसेल. लवकरच फिन निफ्टीवर पण एक व्हिडिओ घेऊन येतोय आम्ही इन डिटेलमध्ये. ओके, याच्यानंतर ना उद्याची कंडिशन मला अशी वाटते की तो इथपासून 43,600 जाऊ शकतो. 43,600 उद्यासाठी मला क्विक रेजिस्टन्स वाटतोय. उद्याचं ओपनिंग कसं पाहिजे तर 15 मिनिटांवर जाऊन चेक करूया. उद्याचा ट्रेड काय भेटतोय आपल्याला हे इथं चेक करायचंय. ओके, आता याच्यामध्ये बघा की पहिली गोष्ट थोडं वरती असेल तुम्हाला परंतु छान दिसेल. याच्यामध्ये एक ऑब्झर्व करा की छान ट्रेंड लाईनवर चालू आहे मार्केट. ओके, 15 मिनिटांमध्ये छान सपोर्ट घेतोय आणि एक असेंडिंग पण ट्रँगल बनवलेला आहे. ओके, याच्यामध्ये मला असं वाटतंय की उद्याची कंडिशन आत्ता आहे 43,425 जर तो सकाळी भेटला, ही जर रेजिस्टन्स लेवल क्रॉस केली त्यांनी, लक्षात ठेवा 43,460 किंवा 43,470 पकडा, याच्यावर थोडा बुलिश होईल तो. कमीत कमी 150 पॉईंट म्हणजे तुम्हाला त्याच्यावर तो 43,700 पर्यंत जोरदार घेऊन जाईल. आणि इनकेस उद्या जर ही सपोर्ट लेवल ब्रेक करतोय 43,400 तर परत सेल ऑफ येऊ शकतो. मोस्टली अपसाईड 200 डाऊनसाईड 200 दोन्हीकडेही नाचवू शकतो आपल्याला तो. प्रीमियम ज्यादा खाऊ शकतात उद्या कारण सध्याच्या कंडिशननुसार डेटा बुलिश पण नाहीये बेरिश पण नाहीये. ओके, तर हे होतं निफ्टी बँक निफ्टीचं. याच्या व्यतिरिक्त दोन बाईंग साईडला दोन सेलिंग साईडला स्टॉकची चर्चा करूया. ज्या लेवल तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगणार आहे त्या लेवल व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचा नाही. जर त्याच्या वर दिसला तर तुम्ही खरेदीचा विचार करा, जर त्याच्या खाली दिसला तर सेलिंगचा विचार करा, त्याच्या खाली नाही दिसला तर सोडून द्यायचा आहे. ओके, जसं आज आपण बघतो की 4 पैकी 2 चालले, 2 एंट्री भेटली नाहीये, याचा अर्थ नो ट्रेड आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये पहिला स्टॉक्स आपल्याला असा सापडलेला आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हा पहिला स्टॉक आहे. TCS हा IT सेक्टरचा स्टॉक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला 33,11 आजचं क्लोजिंग आहे, बुलिश आहे. महत्वाची गोष्ट रेजिस्टन्स ब्रेक करताना दिसतोय. तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर एक रेजिस्टन्स लाईन ब्रेक केलेली आहे. 3,315 तुम्हाला याच्यामध्ये बुलिश साईड भेटेल आणि नॉर्मली तिथून तो 3,350 तुम्हाला रॅली दाखवू शकतो. तर TCS वर उद्या लक्ष ठेवा, 3,315. याच्यानंतर ना दुसरा स्टॉक आहे बाईंग साईडला नोसील लिमिटेड, NOCIL नोसील लिमिटेड. बऱ्याच जणांना स्टॉक सर्च होत नाही त्यासाठी स्पेलिंग उच्चारतोय. याच्यामध्ये इथे ऑब्झर्व करा, हा बरेच दिवस एकाच रेंजमध्ये खेळतोय, थोडं तुम्हाला इथे लक्ष ठेवायची गरज आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं की बऱ्याच दिवस एक रेंज होती ती ब्रेक करायच्या तयारीत आहे. 246 क्लोजिंग आहे, 250 याच्यामध्ये फास्ट मुवमेंट मिळेल. 260 पर्यंत पळवत नाही तुम्हाला तो. ओके, 250 जात नाही तोपर्यंत हात लावायचा नाही,
हात जोडून थोडं लांब उभं राहायचं याच्यापासून. ओके, कारण बऱ्याच वेळेला आपण ट्रॅप होतो, गडबड करतो ट्रेडिंगसाठी. ओके, याच्यानंतर महत्वाची गोष्ट कुठली आहे, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड. दोन नंबर पहिला स्टॉक आहे सेलिंग साईडला, नवीन फ्लोरिंग इंटरनॅशनल लिमिटेड. याच्यामध्ये काय दिसतंय तर सेलिंग साईड दिसतोय नॉर्मली 4034 आजचं क्लोजिंग याच्यामध्ये. आणि थोडं जर आपण झूम करायला गेलो याला तर मला असं वाटतंय उद्या याच्यामध्ये आणखीन डाऊन साईड मिळेल 4030 खाली. याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 40-50 रुपये तो दाखवू शकतो डाऊन साईडला मिनिमम. ओके, आणि बघा तुम्ही बघता की आपला जो टेलिग्राम आहे याच्यावर काही स्टॉक बघा ब्लास्ट होतात अक्षरशः, आपण दिल्यानंतर हॅवल्स असेल वगैरे, तर त्यासाठी तुम्ही तो फॉलो करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तर रोजच्या रोज अपडेट्स तुम्हाला दिले जातात मराठीमध्ये, पूर्णपणे सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. ओके, याच्यानंतर सेलिंग साईडला दुसरा स्टॉक आहे रॅलीज इंडिया लिमिटेड. नाव लक्षात ठेवा, रॅलीज इंडिया लिमिटेड, RALLIS रॅलीज असा उच्चार याच्यामध्ये. 243 सातचं क्लोजिंग आहे, थोडा फिरताना दिसतोय. 240 खाली दिसला तरच डाऊन साईडचा विचार करा. नॉर्मली 240 खाली 235-232 पर्यंत डाऊन साईड रॅली आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते, त्याच्या खालीही पडेल उद्याचा विचार करायचा असेल तर. ओके, तर अशा प्रकारे आपण बघितले दोन अपसाइड दोन डाऊन साईड, दोन्हीकडे जिकडे मार्केट कंडिशन तिकडे तुम्ही ऑब्झर्व करा, लेवल्स लिहून घ्या, एक नोटबुक करा रोजच्या अपडेटसाठी, जेणेकरून तुम्हाला छान ट्रेड मिळतील. या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटते उद्याचं मार्केट कसं असेल आणि ह्या वीकची एक्सपायरी निफ्टी कुठे देऊ शकते, खाली कमेंटमध्ये प्रत्येकाने टाकायचे, प्रत्येकाची कमेंट मी स्वतः वाचत असतो लक्षात ठेवा. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विसरू नका, कारण इथे तुम्हाला हक्काचा चॅनल आहे, मराठीमध्ये सगळी माहिती शिकायला मिळणार आहे. थांबतोय इथे, धन्यवाद.